नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिरीषकर, मॅक्स मराठीच्या निमित्ताने तुमच्याशी आज आरोग्य विषयासंबंधित संवाद साधणार आहे. आजचा आपला विषय आहे मुंबईमधील नियमबाह्य व बेकायदेशीर नर्सिंग, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर आम्ही सुरुवातीला एमओआरमध्ये माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागवली. आम्ही एक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की मुंबईमध्ये असलेले नर्सिंग होम हे खरंच कायदेशीर आहेत का, की त्यांना ज्या आवश्यक लागणारं परवानगी घेऊन ते चालतात का. हे जेव्हा आम्ही तपासण्याचं आणि अभ्यासण्याचं काम केलं, तेव्हा आमच्या अशा लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये हे नर्सिंग होम नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहेत. त्याचं उदाहरण असं देता येईल की आम्ही जेव्हा पहिल्यांदा माहिती मागवली, तर एक साधारण 25 नर्सिंग होम एमओआरमध्ये मग मानखुर, शिवाजीनगर, गोवंडी, चेंबूर हा जो पट्टा येतो पूर्ण मोठा, त्याच्यामध्ये 25 नर्सिंग होम जे अनरजिस्टर्ड आहेत, ज्यांना कुठल्याही स्वरूपातली परवानगी नाही. आणि साधारण नियम काय सांगतो की कुठल्याही नर्सिंग होम किंवा एखादा हॉस्पिटल तुम्हाला काढायचं असेल तर त्याला काय पॅरामीटर्स आहेत. तर पहिल्यांदा बॉम्बे नर्सिंग ॲक्ट 1949 त्याची परवानगी लागते. दुसरं आग प्रतिबंध आणि जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम 2006 त्याची परवानगी लागते. तिसरं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याच्याकडून तुम्हाला NOC घ्यावी लागते. चौथं ज्या इमारतीमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही जो हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम चालवणार आहात तर त्याच्यासाठी बिल्डिंग अँड फॅक्टरीची OC लागते. तर ह्या परवानग्या मॅन्डेटरी ह्या असेल तरच तुम्हाला नर्सिंग होम चालवता येतं. पण आज आम्ही जी माहिती मागवली आणि त्या माहिती अधिकाऱ्यातून असे धक्कादायक खुलासे झाले की ह्या परवानग्याच लोकांकडे नाही आहेत. मग ह्याच्या संबंधित आम्ही काही वर्तमानपत्राला बातम्या दिल्या, त्याच्यातून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. तर ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर त्याची तक्रार आम्ही मुंबई आयुक्तांपासून, विभागीय कोकण आयुक्त, त्यांच्या पुन्हा नगरविकास खातं असेल, आरोग्य संचालन असेल, अशा संबंधित यंत्रणेकडे केले की यात प्रमुख मागणी अशी होती की जे नियमबाह्य नर्सिंग होम जे बेकायदेशीर नर्सिंग होम जे अनरजिस्टर्ड नर्सिंग होम त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी आणि संबंधित अधिकारी त्यांच्यावर कर्तव्य कसून केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार. आता गंमत अशी सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये की ह्या गोष्टीचा आढावा घेत असताना, ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना मी संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना भेटलो, त्यांचे जे DMC झोनल असतात त्यांना भेटलो, त्याचबरोबर मी मुख्यालयातले उपायुक्त यांनासुद्धा भेटलो आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की मुंबईसारख्या शहरामध्ये, आणि मुंबई ही देशाची भारताचीच नव्हे देशाची एक आर्थिक राजधानी, अशा आर्थिक राजधानीमध्ये मुंबई शहर हे नावाजलेले शहर असताना अशा शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य यंत्रणेच्या आधिपत्याखाली नर्सिंग होम विनापरवाने कुठल्याही स्वरूपातले परवाने नूतनीकरण न करता चालू आहेत. आणि आत्ताच काल सकाळी एक बातमी प्रसारित केली, जर ते तुम्ही पाहिली असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा असं चित्र समोर आलं की मुंबईचा जर आपण विचार केलं तर साधारण 816 हे नर्सिंग होम हे बेकायदा त्यांच्या रिसर्चमध्ये समोर आले. कुर्ल्यामध्ये 48 आहेत, साधारण बांद्रामध्ये 44 आहेत, मुलुंडमध्ये 49 आहेत, घाटकोपरमध्ये 45 आहेत, संतापूरमध्ये 42, म्हणजे शहर, उपनगर आणि पश्चिम ह्या तिन्ही विभागामध्ये ह्या बेकायदे नर्सिंग होम चालण्याचा सुसराट चालू आहे. तरी आपली BMC जी महानगरपालिका आहे ती सुस्त कशी काय, तिथलं आरोग्य यंत्रणा, तिथले संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी, उपायुक्त यांना ही माहिती लक्षात आलेली नाही आहे का. तर हे झालं मुंबईच्या ह्याच्यावर. आपण थोडं राज्याचा पण जर विचार केला, नियमबाह्य जे नर्सिंग होम त्याच्यावर जे कारण जे राज्यामध्ये जी धडक मोहीम झालेली, तर धडक मोहीममध्येच्या अहवाल पाहिला तर असं लक्षात येतं की साधारण 6,742 नर्सिंग होम आहेत ह्याच्यावर कारवाई करण्यात आली. म्हणजे एक जवळजवळ 7,000 नर्सिंग होमवर ह्या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. तर तुम्ही कल्पना करू शकता की मग राज्य शासनामध्ये ज्या संबंधित यंत्रणा आहेत, जे मगाशी जे काही कायदे सांगितले आणि तेथे प्राधिकरण आहेत, ते काय करत आहेत, आणि हा मग लोकांच्या जीवाशी खेळ नाही आहे का. जर आपण थोडासा राज्याचा विचार करताना पाहिलं तर ह्याच्यामध्ये नाशिकमध्ये साधारण 1700 ते 1800 नियमबाह्य रुग्णालयावर कारवाई झाली,
लातूरमध्ये साधारण साडेनऊशे याच्यावर झाले, ठाणे मुंबईमध्ये साधारण 500 घरामध्ये झाले, कोल्हापूरमध्ये साधारण 750 झाले, पुण्यामध्ये साधारण 750 आणि याच्यावर एक कव्हर स्टोरी मटानीही केलेली आहे, त्यांनीच ही आकडेवारी समोर आणली. आणि म्हणजे हे किती धक्कादायक आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नियम बाह्य केले जातात, ते तिथे काम करत असणारी जी संबंधित यंत्रणा, आरोग्य खाते असेल, इमारत कारखाने असेल, अग्निशमन विभाग असेल, आणि त्यांच्यावर नियंत्रण करणारे तेथे संबंधित अधिकारी हे करतात काय? मग हे चालतं कसं? हे कोणाच्या छत्रछायामुळे, कोणाच्या वर्ग असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हे नर्सिंग होम चालतात, तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग हा नागरिकांच्या जीवाशी खेळ नाही का? हा नागरिकांच्या आरोग्याशी हेळसांड नाही का? तिथं तिथून जो निघणारा जो बायोहजार्ड आहे, जो वेस्ट मॅनेजमेंट आहे, तो प्रॉपर डिस्पोज होतो की नाही आहे? मग तो कुठेतरी आपण कधीतरी बातम्या ऐकतो की कचरकुंडीमध्ये अर्भक सापडलं, कचराकुंडीमध्ये काही मेडिसिन सापडल्या, हे कशाचं द्योतक आहे? तर हे असलेले नियम जे सरकारने केलेले आहेत, हे धाब्यावर बसवायचं आणि त्याचं उल्लंघन करायचं आणि राजरोसपणे अशा गोष्टींना खतपाणी घालायचं हे दिसतं आहे. त्याचबरोबर हे चालू असताना कुठल्याही संबंधित यंत्रणेचा त्याच्यावर वचक नाही आहे, त्याच्यामध्ये मग शासकीय यंत्रणा सर्वच आला, मग हा लोकांच्या आरोग्याशी आणि त्यांच्या जीवनाशी खेळ चालू आहे, ज्याच्यामध्ये वित्त आणि जीवितहानी होण्याचे मोठ्या प्रमाणात. उद्या आता आपण गेल्याच आठवड्यापूर्वी, 2 आठवड्यापूर्वी मुंबईमध्ये क्रिस्टल टॉवरला आग लागली, ते आग लागल्यानंतर त्याचे फायर ऑडिट करण्यात आले. फायर ऑडिट केल्यानंतर लक्षात आलं की जे अग्निशमन यंत्रणा लावली पाहिजे ते तिथे नव्हतंच, आणि त्याचबरोबर त्या बिल्डिंगला उसीही नव्हती. मग हे जर एखाद्या टॉवरला आग लागल्यानंतर सरकार हरकतमध्ये येते, हे तर इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये नर्सिंग होम त्याच्यामध्ये यंत्रणाच बसवलेली नाही आहे. आणि ह्या हे जे नर्सिंग होम आहेत, हे हॉस्पिटल आहेत, हे असे दाट वस्तीमध्ये आहेत, असं कोंदट एरियामध्ये. उद्या तिथे थोडीशी जरी आग लागली किंवा थोडंसं तरी भडका उडाला तर किती मोठ्या प्रमाणात ते हानी होऊ शकते याची कल्पना यंत्रणेने केली आहे का? मग हे कसं चालू आहे? तर हे का खरं तर थांबवण्याची जबाबदारी त्या संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याची असते. आपण ही मुंबईचीच अवस्था नाही तर बाजूला नवी मुंबई असेल, त्याच्या बाजूला पनवेल महानगरपालिका असेल, त्याच्या बाजूला कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, किंवा ठाण्यामध्ये सुद्धा. तर ह्या त्या महानगरपालिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जे नर्सिंग होम चालतात, हॉस्पिटल चालतात, जे नियमबाह्य कृत्य करतात, त्याच्यावर तिथल्या स्थानिक यंत्रणेचं वचक नाही का? असा त्यातून प्रश्न निर्माण होतो. मग आयुक्तांनी, संबंधित आयुक्तांनी याची दखल घेऊन वेळीच ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे थांबवण्याची गरज आहे. आणि ह्याच्यामध्ये जे जबाबदार अधिकारी ज्यांनी कर्तव्यात कसूर केलं आहे मोठ्या प्रमाणात, आणि त्याचप्रमाणे ह्या गोष्टींना पाठीशी घातलं आहे किंवा ह्याच्यामध्ये हायगाई केली, त्या अधिकाऱ्यांवर आपल्याकडे दप्तरदिरंगाई कायदा आहे 2005, त्याच्या अंतर्गत निलंबित करावे किंवा त्यांच्यावर कडकचं शासन झालं पाहिजे. त्याचप्रमाणे हे करत असताना अधिकारी कानाडोलं करतात हे दिसत आहेत. मग हे जे नर्सिंग होमचे नियम जे पाळत नाहीत, हॉस्पिटलचे नियम जे पाळत नाहीत, त्यांच्यावर आपण काय कारवाई करू शकतो? तर त्यांच्यावर आपण जे संबंधित कायदे आहेत, बॉम्बे नर्सिंग ॲक्ट 1949, त्याच्या सेक्शन 6 ह्याच्यामध्ये 6 महिन्याची शिक्षेचे प्रावधान आहे आणि 10,000 ते 1,00,000 दंड आहे, ते संबंधित ह्याच्यावर होऊ शकतं. त्याचप्रमाणे अग्निशमन जो ॲक्ट आहे, आग प्रतिबंध आणि जीव संरक्षण उपाययोजना 2006 अधिनियम, त्याच्यामध्ये पण त्या संबंधित यंत्रणेला ते इमारत किंवा ते जे नर्सिंग होम हॉस्पिटल ते सील करण्याचे पूर्णतः अधिकार आहेत आणि त्याच्या सुद्धामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पूर्ण अधिकार दिलेले. त्याचमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड आहे जो पूर्ण ह्याची खबरदारी घेतो की त्यातून जो येणारा कचरा आहे, बायोमेट्रिक बायोहजार्ड, त्याची विल्हेवाट कशी लावायची, ज्याचे पूर्ण लोकांच्या आरोग्याशी होणं, तर त्यांनीही याच्यामध्ये दखल घेऊन हे जे प्रकार चालू आहे थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि MRTP ॲक्ट आहे जो आपल्याकडे, महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन अधिनियम, त्याच्या अंदर सेक्शन 53(1) अंतर्गत संबंधितांना नोटिसा पाठवून ती इमारत जर त्यांनी
ओसी घेतलेली नसेल किंवा त्याला कुठलेही परवाना नसेल तर त्याच्यावरही कारवाई करता येईल. म्हणजे असे नियम असताना सुद्धा, इतकं कडक शासन असताना सुद्धा, मुंबईसारख्या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर 600-816 नर्सिंग होम हे बेकायदा अडलेत असतील सकाळच्या बातमीच्या अनुषंगाने, आता आमच्याकडे जो ऑथेंटिक डाटा जो आलेला फक्त एमवर्डचा त्याचा विचार केला तर तिथे विना रजिस्टर तर 25 होते आणि जे रजिस्टर होते पण त्याच्यामध्ये पूर्ण फायर एन ओ सी संपली आहे, त्यांच्या इतर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची एन ओ सी संपली आहे. तर आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही नर्सिंग होम काढताना काही निकष आहेत बॉम्बे नेशन, जसं की 3 जर बेडचं हॉस्पिटल असेल तर त्याच्यामध्ये 1 स्टाफ नर्स असली पाहिजे जी महाराष्ट्र काउन्सिलची क्वालिफाईड नर्स असली पाहिजे, पण त्याचंही उल्लंघन होताना दिसतं. पुन्हा याच्यामध्ये बोगस डॉक्टरचा जो मोठा परिणाम आहे की प्रत्येक स्पेशलिस्ट असेल तर त्याच्या सर्टिफिकेट ठेवलं पाहिजे, तर तेही त्यांच्या आम्ही जी पाहणी केली जे प्रपोजल पाहिले त्यांनी त्याच्यामध्ये नव्हते, आणि प्रत्येक रुग्णालयाने प्रत्येक हॉस्पिटलनी त्यांचे रेट चार्ट लावले पाहिजे जेणेकरून लोकांना लक्षात आलं पाहिजे की इथं साधारण किमती काय, ते लोकांना परवडलं पाहिजे तर तेही लागत नाही. आणि 2 बेडमध्ये साधारण 70 मीटरचा एक अंतर असलं पाहिजे. तर म्हणजे हे जे निकष आहेत हे सर्रास निकष पायदले तोडवले जातात आणि ह्याच्यावर संबंधित मग जर जिल्ह्याचा विचार केला तर सिव्हिल सर्जन असेल किंवा आरोग्य अधिकारी असेल त्यांनी ह्याच्यावर नियंत्रण करणे अपेक्षित आहे, किंवा महानगरपालिकेचा विचार केला तर आयुक्त हा त्याचा प्रमुख असतो, आयुक्ताने याच्यावर देखरेख करणे आणि त्याच्यावर जर कुचराई कोण करत असेल हायगाई करत असेल त्यांच्या कारवाई, किंवा नगरपरिषदचा जर विचार केला तर मुख्य CEO असतो अधिकारी जो याच्यावर देखरेख कर, म्हणजे आपल्याकडं त्या प्राधिकरणासाठी डेजिग्नेट ऑफिसर आहेत, पण हे असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबई ॲज वेल महाराष्ट्रामध्ये नियमबाही जर रुग्णालय असतील त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर हा सामान्यांच्या जीवाशी खेळ आहे आणि आरोग्याची हेळसांड आहे. तर माझा आमचा अशी भूमिका आहे की ह्याच्यावर संबंधित जे खातं आहे आरोग्य खाते त्याच्या राज्यमंत्र्यांनी याच्यात दखल घेऊन याचा आढावा घेऊन हे कसं तात्काळ बंद करता येईल आणि संबंधित शासन कसं करता येईल ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. काय होतं की मग कायदा सर्वांना सारखा आहे नाही का असं त्याच्यातून दिसतं की काही लोकांसाठी नियम लावायचे काही लोकांसाठी लाव, तरी जी धडक मोहीम करण्यात आली त्याच्यामध्ये 150 जास्त नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आली, त्यांना टाळं ठोकण्यात आलं. मग असं होत असताना सुद्धा जर राज्यामध्ये 6,500-7,000 जर नर्सिंग होम नियमबाह्य करत असेल तर मग संबंधित यंत्रणेमध्ये काम करणारे अधिकारी वैद्यकीय अधिकारी त्याच्यावर मॉनिटरिंग करणारे प्रभाग क्षेत्र अधिकारी उपायुक्त हे काय करतात असा प्रश्न आहे. मग तिथले असलेले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत तिथले स्थानिक पदाधिकारी आहेत तिथले स्थानिक अधिकारी आहेत हे आरोग्यप्रती जागरूक नाहीत का. आजच सकाळीमध्ये बातमी आली की मुंबईच्या संदर्भात किमान महापौरांनी जे आपले महाडेश्वर आहेत त्यांनी दखल घेतली आणि जर अशा गोष्टी चालत असेल तर ते तात्काळ कारवाई करून ते बंद पडतील असं त्यांनी जनतेला आश्वासन दिले, आणि विरोधी पक्षांनी हा सुद्धा स्टँडिंगमध्ये आणणार. तर हा मुद्दा विधानसभेमध्ये सुद्धा आला पाहिजे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे की इतक्या मोठ्या प्रमाणात जर असं होत असेल तर ती यंत्रणा करते काय आहे, मग अधिकाऱ्यांना झुकत माप का दिलं जातं आणि मग त्याला जबाबदार कोण आहे, आणि मग उद्या एखाद्या सामान्य नागरिकांनी 2 इंच गॅलरी वाढवली तर त्याला तुम्ही नोटिसा पाठवता, आणि इथं सर्रासपणे नियमांचं उल्लंघन केलं जातं, नियम धाब्यावर बसवलं जातं, ते थांबलं पाहिजे. आणि हे थांबलं तर आरोग्य यंत्रणा सुधारणार कुठे, कारण की आज ज्या पद्धतीने एखादं सामान्य पेशंट गेलं तर त्याची लूट केली जाते, तर का केली जाते लूट, आणि त्याच्यात होत नसताना तर सुद्धा त्याच्याकडून जबरन पैसे वसूल केले, असे अनेक घटना आपण पाहिलेली. आता पुण्यातली एक रिसेंटली घटनेचं जर उदाहरण घेतलं की बिर्ला हॉस्पिटलनी पेशंटनी पैसे भरले नाही म्हणून त्याला डावले, तर हे प्रकरण गाजले. तर असे मग अशा पद्धतीने सामान्य रुग्णाला नाडवलं जातं, त्याला नागवलं जातं, मग शासन म्हणून सामान्यांच्या पाठीशी उभी राहणार की नाही, आणि जे लोकप्रतिनिधी आहेत जे लोकांचे प्रतिनिधित्व करतात मग ते आमदार खासदार नगरसेवक असून ते संबंधित त्यांच्या जे विधानसभा आहे लोकसभा आहे किंवा प्रभाग क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते लक्ष घालणार आहेत की नाही, आणि लोकांना किफायतशीर आणि मुबलक सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने
त्यांना सहकार्य करणार की नाही, की अधिकाऱ्यां मग एक असं म्हटलं जातं, मग अधिकार आणि लोकप्रतिनिधींचं काही लागेबंद आहे का, त्याच्यामुळे या सर्व गोष्टींना हवा मिळते का, त्याच्यामुळे हे सर्व सर्रास चालू आहे का, तरी कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण की राज्यघटनेने मूलभूत सुविधा देण्यामध्ये आरोग्य हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे, जी लोकांना ती सुविधा मिळाली पाहिजे आणि ती पण गुणवत्तापूर्ण असं आपण म्हटलेलं आहे. तरी पण आज जर पाहिले राज्यामध्ये जे सरकारी रुग्णालय त्यांची अवस्था खालावत चालली आहे, पण नर्सिंग होम हॉस्पिटलांचे पेव फुटत चालले आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारे कंट्रोल नसल्यामुळे हे नियमबाह्य प्रकार वाढतात, त्याचा त्रास सामान्य लोकांना होते. तर माझं असं सर्वांनाच आव्हान आहे आणि सर्वांनाच विनंती आहे की असे जर चुकीचे प्रकार कुठे चालत असतील तर त्याला थांबवलं पाहिजे, त्याच्यावर आळा घातला पाहिजे आणि संबंधित यंत्रणेने त्याच्या सुमोटे घेऊन त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. आणि मी राज्य शासनाला आणि त्यातच संबंधित राज्यमंत्र्यांना विनंती करतो की ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालून ह्या आरोग्य संचालन किंवा आरोग्य विभाग खात्याने, सार्वजनिक आरोग्य खात्याने जी ढिसाळ कारभार दाखवला आहे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण की आपल्याकडे लोक हमी कायदा आलेला आहे, तत्वतिरंगीसारखा कायदा असून सुद्धा ह्या अधिकाऱ्यांवर त्या कायद्याला कधी सामोरं जावं लागलं नसल्यामुळे त्याची वचक नाही आहे. आम्हाला असं वाटतं की त्या कायदा जर एखाद्या अधिकाऱ्याने कर्तव्य कसूर केले, हयगय केले, तर त्याच्यावर नक्कीच कडक शासन झालं पाहिजे, तरच हे कुठेतरी प्रकार थांबतील आणि लोकांना न्याय मिळेल, अन्यथा हे प्रकार वाढत जातील. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या अवतीभोवती असे काही जर घटना किंवा असे हॉस्पिटल नर्सिंग होम चालू असतील तर त्याच्यात तुम्ही जाऊ नका. त्याचं कारण की कसं आहे, मग तिथं तुमचं बर्थ सर्टिफिकेटपासून तर डेथ सर्टिफिकेटपर्यंत सर्वच गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्या जातील, मग त्याची नोंद कोण करणार आणि मग तो अनाटाही करतो तुमच्या पत्त्यावर पडणार, तर अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे नर्सिंग होममध्ये उपचार घेत असताना तिकडं नियमाप्रमाणे सर्व गोष्टी आहेत की नाही त्याची पाहणी करणं, त्याचं जर तुम्हाला लक्षात येते की वेळेवर उपचार मिळत नाही, तर त्याचं कारणच असं की हे तिथले जो संबंधित यंत्रणा आहे, जो स्थानिक पातळीवर वॉर्ड ऑफिसर असतो, त्याच्यानंतर DMC झोनल असतो, ह्यांचं कुठेतरी वचक नाही. मला म्हणजे आम्ही जेव्हा मी या गोष्टीचा फॉलोअप घेतो तर मला किस्सा सांगायला आवडेल की मी जेव्हा DMC झोनलला भेटलो या संबंधित चेंबूरला बसतात ते, त्यांना लक्षात आणून दिलं की सर हा किती मोठा प्रकार चालू तुमच्या आधिपत्याखाली, तर त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही तो प्रोफेशनली तक्रार करता, म्हटलं सर करणारच ना, कारण की कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. खरं तर त्यांनी ते त्याचा कॉग्निझन्स घेऊन संबंधितांना आदेशित केले पाहिजे, तर एक बंद करण्यात यावं. पण म्हणजे मग अधिकाऱ्यांची मानसिकता कशी आहे की पुन्हा जे प्रभाग क्षेत्र अधिकारी आमचे यमोडचे किजले म्हणून त्यांना या संबंधित मी 4 वेळा भेटलो, म्हणजे अधिकाऱ्यांना सातत्याने भेटून त्यांच्या लक्षात आणून दिलं. तिथे फायरचे भगत आणि गोंजारी म्हणून त्यांनाही आम्ही भेटलो, म्हणजे एका वॉर्डामध्ये त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून लक्षात आणून दिलं की सर हे मोठ्या प्रमाणात जे नियमबाह्य आणि विना नोंदणी आणि ज्यांचे नूतनीकरण न झालेलं हॉस्पिटल चालू आहे त्याच्यावर तुम्ही कडक शासन केलं पाहिजे, त्यांना नोटीसा इश्यू केल्या पाहिजे. ह्याच्यामध्ये हाईट अशी की तिथल्या मेडिकल ऑफिसरनी गेल्या वर्षी काहींना नोटीसा इश्यू केलेल्या आहेत, म्हणजे वैद्यकीय अधिकारी त्याचं काम चांगल्या पद्धतीने पार पाडत संबंधितांना नोटीसा दिल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 डिपार्टमेंट होते, एक फायर होतं, एक का बिल्डिंग अँड फॅक्टरी होते आणि पोलीस होते. तिघांना त्यांनी फेब्रुवारीमध्ये पत्रव्यवहार केले की योग्य ते नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करून तो अहवाल मला कळवला, पण अद्याप त्या संबंधित यंत्रणेने त्याच्यावर कारवाईच केलेली नाही आणि अहवाल देणं तर लांबच राहिलं. म्हणजे जाणीवपूर्वक ह्या गोष्टी टाळल्या जातात, दुर्लक्ष केल्या जातात, ज्याचा थेट फटका हा सामान्य रुग्णाला भेडसावा लागला. उद्या जर त्याच रुग्णालयामध्ये नर्सिंग होममध्ये प्रभाग क्षेत्रामध्ये त्या त्या संबंधित जर उद्या आग लागली किंवा एखादी मोठी दुर्घटना झाली तेव्हा प्रशासनाला जाग येणार आहे का, जसं क्रिस्टल टॉवरच्या संदर्भात घडलं, तर आमची अशी भूमिका आहे की वेळीच सावध झालं पाहिजे आणि ह्या नियमबाह्य आणि जे ज्यांची नूतनीकरण झालेले नाही आहे आणि ज्यांनी नोंदणीच केलेली नाही आहे हे जे आहेत अशांना
वर तात्काळ कारवाई करून MRTP ॲक्ट त्यांच्यावर लावता येऊ शकतो, त्यांच्यावर फायर ॲक्ट लागू शकतो, त्यांच्यावर बॉम्बे नर्सिंग ॲक्ट लागू, जे कायदे आहेत त्या कायद्याअंतर्गत कारवाई करून संबंधितांना जर जबर नाही बसवलं ते हे असंच चालू राहणार आणि शासनाचा महसूल पण बुडणार आणि त्याचे वित्त हानी जीवहानी होण्याची शक्यता नाकारत आहेत. तर मुंबईकरांना पण माझं आव्हान आहे की तुम्ही अशा गोष्टींवर लक्ष ठेवा आणि बोगस डॉक्टरचं जो प्रमाण आहे त्याच्यातूनच निर्माण होतो आणि आपल्या आरोग्याशी जीवाशी खेळ असतं. तर हे थांबण्यासाठी तुम्ही या गोष्टीवर लक्ष असू द्या आणि संबंधित यंत्रणेला सतत दखल करा. त्यांनी दखल नाही घेतलं तर त्यांच्या वरिष्ठांना करा, कारण की हे प्रकरण मागील 6 महिन्यापासून मी लावले हे त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. विभागीय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत की याच्यावर कारवाई करावी, पण अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही आहे. म्हणजे कोकण विभागीय आयुक्तांचे पण आदेश हे केराची टोपली दाखवतात अशी परिस्थिती आहे. आणि मग आम्ही बघू करू अशा पद्धतीने, म्हणजे हा मुजरपणा अधिकाऱ्यांमध्ये येतो कुठे? म्हणजे एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? तर असे अनेक प्रश्न याच्यातून निर्माण होतात. त्याच्यामुळे हे थांबलं पाहिजे. हे थांबण्यासाठी नागरिकाने जो जाणीव आहे ते जागृत केलं पाहिजे. आणि इथल्या मी पुन्हा एकदा जे लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार खासदार आणि मंत्री यांना आवाहन करतो की त्या आपापल्या पट्ट्यामध्ये हे थांबवलं पाहिजे. आणि तुम्ही मला ऐकून घेतलं, समजून घेतलं, त्याबद्दल मी सर्व जनतेचा आभारी आहे. धन्यवाद.